यामध्ये माझे बँगल्स आहेत आणि व्यवस्थित वेगवेगळे कलरचे बँगल्स आहेत. मला हे बघा असं दिसताना पण छान दिसतं आणि एकदम व्यवस्थित राहतं. आणि तुम्हाला जे साडी घातली असेल तर तुम्ही बघितलं लगेच तुम्हाला बँगल्स. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? तर नवीन विषयावर आज मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मागे मी तुम्हाला माझा वॉर्ड्रोबचा व्हिडिओ केला होता, तो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला होता. आणि माझं वॉर्ड्रोबमध्ये मी सगळं कसं सेट करते याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला होता. तर त्यानंतर भरपूर जणांचे असे प्रश्न आले की काय तुझं ड्रेसिंग टेबल कसं तू अरेंज करते, त्यावर व्हिडिओ बनव आणि तू कोणते मेकअप प्रोडक्ट्स यूज करते. आणि भरपूर जणांना माझ्या लिपस्टिक मी यूज करते त्याचे शेड पण हवे होते. तर मी विचार केला चला मी माझा ड्रेसिंग जो हा ड्रेसिंग टेबल आहे हा मी कसा अरेंज करते हे पण मी तुम्हाला दाखवेल. आणि त्याचबरोबर माझे मेकअप प्रोडक्ट्स आणि मी कोणत्या ब्रँडचे वापरते हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. चला आता सुरुवात करूया. तर इथे तुम्हाला मोठा असा मिरर दिसत असेल, तर आपण जेव्हा फुल ड्रेसअप होतो तेव्हा मग आपल्याला याच्यामध्ये पूर्ण दिसतं आपण कसं दिसतोय, किंवा साडी नेसलेली असेल तर आपण कसं दिसतोय. तर त्याच्यामुळे याचा खूप फायदा होतो. आणि इथे हा राऊंडमध्ये मिरर आहे, तुम्ही बघू शकता. तर जेव्हा मी स्किन केअर करते, जेव्हा मी मेकअप करते, तर मी याच मिररमध्ये बघून करते. आणि मला खूप आवडलं होतं जेव्हा मी हा घेतला होता. तर हा जो टेबल आहे वरती जे माझे जे मॉइश्चरायझर आहे, बॉडी लोशन आहे, परत रोलर आहे, परफ्यूम आहे, हे इथे मी ठेवलं आहे. इथे आमचा फॅमिली फोटो आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे एक छोटस असं क्लॉक ठेवलं आहे टाइम समजायला पाहिजे म्हणून. इथे वेगळं आणि बेडरूममध्ये आहे ते वेगळं ठेवलं आहे. तर पहिलं जे ड्रॉअर आहे त्याच्यामध्ये मी कसं सेट करते हे मी तुम्हाला दाखवते. सुरुवात करते इथे. आपल्या मोनोचे वॉच कलेक्शन आहे, तर बघू शकता मस्त असं मनोजने सेट केलेले आहे आणि अजून वेगळे पण आहे. तर इथे मनोज सर माझं दोघांचं सामान आहे याच्यामध्ये. आणि इथे काही ज्वेलरी बॉक्सेस आहे माझे, ते पण मी इथेच ठेवले आहे. काही रोलर आहे, परफ्यूम आहे, हा माझा परफ्यूम आहे गुचीचा. आणि इथे मनोजचे परफ्यूम्स ठेवले आहे, म्हणजे दोघांना मिळावे एका सोबत म्हणून आम्ही या सेक्शनमध्ये मी ठेवलं आहे. आणि माझी काही ज्वेलरी आहे ती इथे मी ठेवली आहे. आणि या साईडचं जे म्हणजे या साईडचं जे सेक्शन आहे इथे माझं मॉर्निंग स्किन केअर आहे, परत नाईटचं स्किन केअर आहे, तुम्ही बघू शकता. हे असं धरून हे सगळं म्हणजे जे चार प्रोडक्ट्स आहे ना माझे, मॉर्निंग स्किन केअर आहे आणि नाईट स्किन केअर आहे, तर हे वापरते. याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही येणार डिस्क्रिप्शन खाली मी येणार लिंक देऊन टाकेल स्किन केअर स्किन केअरवर जो व्हिडिओ बनवला होता मी, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला आयडिया यावी म्हणून मग इथे मी सेक्शन करून ठेवले. तुम्ही बघू शकता इथे मला क्लचर हवेत तर मी इथे ठेवले आहे क्लचर. इथे छोटे जे क्लिप्स असतात ते ठेवले आहे. इथे पिन्स वगैरे, सेफ्टी पिन वगैरे लागते ते ठेवले आहे. इथे रबर्स मला हवे असतात म्हणून रबरचं हे सेक्शन ठेवलं आहे मी. आणि इथे बाहेर जाण्यासाठी जे इयरिंग्स आहे मला जायला लागतात बाहेर, तर तेव्हा घालण्यासाठी मी इयरिंग्सचं सेक्शन करून ठेवलं आहे दोन, जेणेकरून काय होतं माहिती का, तुम्हाला ना शोधावं पण लागत नाही. क्लचर असेल, रबर असेल, काही इयरिंग्स असेल, तर याच्यामध्ये हे सेक्शन केल्यामुळे काय होतं पटकन तुम्ही घेऊन घालू पण शकता, पटकन याला क्लचर ठेवू शकता, रबर ठेवू शकता आणि कानातले सुद्धा ठेवू शकता. तर असं मी हे घेतलं आहे, तर मी हे इथे ठेवते. आणि ज्या स्किन केअर प्रोडक्ट्स आहे हे वरती नाही ठेवत मग जास्त सामान दिसायला नको म्हणून, मग मी हे इथे आतमध्येच असं ठेवते. फक्त हे बॉडी लोशनचं बाहेर ठेवते मी. आणि हे जे सेक्शन आहे हे बघू शकता तुम्ही, हा मोठं मी असं ठेवलं आहे सामान ठेवण्यासाठी. तर इथे सगळे माझे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत. तर इथे तुम्ही इथे तुम्हाला मी दाखवते इथे सगळे आयलानरमध्ये काजळ आहे. इथे ग्रीन कलरचं काजळ आहे, पिंक कलरचं आहे, ब्ल्यू कलरचं आहे, ब्लॅक कलरचं आहे आणि आयब्रो पेन्सिल आहे आणि आयलायनरसुद्धा आहे लिक्विडचं. तर हे सगळं मिक्स जे पेन्सिल्स टाईप दिसतात ना तर ते मी इथे ठेवलं आहे. आणि हे जे सेक्शन आहे याच्यामध्ये सगळे लिपस्टिक आहे माझ्या. हे बघा हे लिपस्टिक आहे. भरपूर जण मला हे विचारतं तू कोणत्या ब्रँडची लिपस्टिक यूज करते, तर मी मिक्स करते. लॅक्मेची पण यूज करते, परत मी मेबिलिनची पण यूज करते, मी स्विस ब्रँड पण यूज करते आणि काही इथले ब्रँड आहे ते पण मी यूज करते. तर हा जो शेड आहे हा माझा खूप फेवरेट आहे. मी जास्त आता जो लावला आहे तोच हा शेड आहे. तर हा शेड माझा खूप फेवरेट आहे. तर याचा हा मेबिलिनचा ब्रँड आहे आणि याचा जो नंबर आहे हा 120 आहे. तर ही लिपस्टिक आहे ना लॉंग लास्टिंग आहे आणि माझी फेवरेट आहे. मला जेव्हा पण बाहेर जायचं असतं म्हणून मी हीच लावते. आणि इथं हा रेड कलर आहे, ही पण मॅट लिपस्टिक आहे
आणि सगळ्यात जो फेवरेट आहे माझा तो मी घरात डेली तुम्हाला डेली व्लॉग करते तेव्हा मी ही लिपस्टिक आहे लाईट आहे मी हा जास्त लावताना तुम्हाला दिसत असेल हा इटलीचा ब्रँड आहे आणि याचा शेड आहे 12 तर इथूनच घेतला आहे मी आणि हे सगळे वेगवेगळे ब्रँडचे आहे मग हा बेला वॉसलेचा आहे मॅट लिपस्टिक आहे ही पण आणि दुसरं स्विस ब्रँडचे पण आहे काही सॉफ्ट मॅट लिप पण हा रेड कलरचा आहे असे मिक्स सगळे ब्रँडचे आहे इथे मस्करा आहे हा ब्रश आहे मेकअपचा आणि ते लिपस्टिकचा आणि बाकीचं हे मस्करा याचं मी हे ठेवलं आहे सेक्शन आणि इथे जे आहेत ना इथे मिक्स आहे ते आयशॅडो पॅलेट आहे आणि माझ्याकडे जे मेकअपचं जे साबण आहे ना खूप जास्त नाही आहे मी मोजकच वापरते पण चांगल्या ब्रँडचं घेते मी आणि मला मेकअप करायला आवडतो पण मला खूप हेवी मेकअप करायला आवडत नाही मला लाईट मेकअप करायला आवडतो आणि तेव्हाच तुम्ही छान आणि सिम्पल सोबर दिसता म्हणून आयशॅडो पॅलेट दोन आहे लाईट कलरचा आहे आणि डार्कर शेडचा आहे आणि याच्यामध्ये कॉम्पॅक्ट पावडर परत ब्लश आहे परत इथे माझं फाउंडेशन आहे फाउंडेशन जास्त यूज करत नाही मी काय म्हणजे बाहेर जायचं असलं काय ओकेशन असलं किंवा आपले सण वगैरे असतात तेव्हाच मी फाउंडेशन यूज करते आणि हे स्विस ब्रँडचं आहे आणि खूप छान आहे माझा फेवरेट आहे मला खूप आवडला होता हा शेड तर हा घेतला होता मी तर हे फाउंडेशन आहे हा स्विस ब्युटीचा आहे मिरेकल टच आणि माझा फेवरेट आहे मला आवडतो आणि एकच फाउंडेशन दिसेल माझ्याकडे कारण मी जास्त यूज करत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं माझी स्किन पण चांगली आहे माझे पिंपल्स नाही आहे किंवा स्किनवरचे डाग वगैरे नाही कारण की मी खूप कमी प्रोडक्ट्स यूज करते आणि लाईट वेट करते हे ब्लश वगैरे आहे सिम्पल इथे आयलायनर आहे ग्रीन कलरचं तर हे पण तुम्ही बघू शकता ते सगळं सामान मी याच्यामध्ये ठेवलं आहे आणि असं सेक्शन करून ठेवल्यामुळे काय होतं सगळं तुम्हाला लगेच सापडतं पण आणि याचं खालचं जे सेक्शन आहे ते इथे बघू शकता तुम्ही इथे माझे जे सनग्लासेस आहे त्याच्यासाठी मला बॉक्स घ्यायचा आहे म्हणून मी सध्या पुरती मी असं ठेवलं आहे हा खालचा जो बॉक्स आहे इथे मी ज्वेलरी ठेवली आहे तर हा पूर्ण बॉक्स तो दिसतोय ना तुम्हाला यामध्ये पर्ल बेलाचे सगळे छोटे रबर्स आहे बँगल्स आहे परत हेअर बँड आहे हे छोटे छोटे क्लिप्स आहे जे आता इंडियावरनं घेऊन आले होते ते सगळं पर्ल बेलाचे हे माझ्या इथे का बरं ठेवलं कारण की त्यांच्या रूममध्ये मी ठेवलं ना तर सगळं इथे तिथं सगळं टाकून देतात ते क्लिप लावतात लहान मुलांचं तसंच असतं त्यामुळे इथे ठेवल्यामुळे काय होतं मला जेव्हा लागतं तेव्हा मी त्यांना म्हणजे हे क्लिप्स वगैरे लावते आणि परत काढून मी याच्यामध्ये ठेवून देते त्याच्यामुळे मी इथे ठेवलं आहे छान छान खूप हेअर बँड आहे तुम्ही बघू शकता तर हे सगळं पर्ल बेलाचं सामान आहे आणि ते इथे सामान आहे याच्यामध्ये ज्वेलरी आहे भरपूर त्याच्यामध्ये पण पर्ल बेलाचे ज्वेलरी आणि काही बँगल्स आहेत त्या इथे मी ठेवले आहे आणि हे छोटे पाउचेस आहे तुम्ही बघू शकता इथे मी ठेवले आहे हे आणि यामध्ये पण काही ज्वेलरी आहे खूप सारा ज्वेलरी याच्यामध्ये पण माझे छोटे छोटे क्लिप्स आहे रबर्स आहे टिकटॉक जे क्लिप्स असतात त्या आहे भरपूर पर्ल बेलाचे सुद्धा क्लिप्स आहे याच्यामध्ये ते हे सगळं सांभाळून ठेवते मी मला दिसलं तर मी लगेच असं डब्यामध्ये टाकून देते जेणेकरून काय होतं ज्या वस्तू मुलं इथे तिथे टाकतात ना ते व्यवस्थित राहतात हे इथे मी असं व्यवस्थित सेट केलेलं आहे आणि हे जे सेक्शन दिसतं यामध्ये माझे बँगल्स आहेत आणि व्यवस्थित वेगवेगळे कलरचे बँगल्स आहेत तुम्हाला असं दिसताना पण छान दिसतं आणि एकदम व्यवस्थित राहतं आणि तुम्हाला जे साडी घातली असेल तर तुम्ही बघितल्यावर लगेच तुम्हाला बँगल्स पण मिळेल आणि मी हळदी कुंकूला गेली होती तर मला हे मिळालं होतं आणि हे आहे हा बॉक्स तर इथे भरपूर माझी ज्वेलरी आहे इमिटेशन ज्वेलरी तुम्हाला याच्यावर मी पण व्हिडिओ बनवलेला आहे तर भरपूर सारे ज्वेलरी आहे मी याच्यामध्ये ठेवल्या आहे कारण की खूप जास्त आहे आणि जेव्हा तुम्हाला लागतं तेव्हा तुम्ही शोधून तुम्ही म्हणजे वेअर करू शकता काही खूप डिफिकल्ट नाही आहे शोधणं पण असं व्यवस्थित राहतं आणि हे नेल्स आहे मला लावायचं मी घेतलं आहे पण मला लावायला वेळच मिळत नाही तर मी हे असं ठेवते म्हणजे जेणेकरून मला जायचं असेल तर वरती दिसलं तर ऍटलीस्ट लावेल घरी मी ते नेल्स तर हे मी इथे ठेवलं आहे आणि इथे हे सेक्शन आहे यामध्ये पण माझे जे बँगल्स आहे एक्स्ट्रा जे बँगल्स आहे ते मी या पाउचमध्ये ठेवले आहे कारण की इथे तुम्ही बघू शकता एकदम फुल आहे मला अजून एक घ्यायचं होतं पण सामान इतकं झालं होतं ना तर मी विचार केला यावेळेस बस झालं नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट टाईम मी जेव्हा जाईल तेव्हा मग घेऊन येईल पण जे एक्स्ट्रा आहे ते या पाउचमध्ये ठेवलं आहे मला इथं तिथं सामान टाकायला अजिबात आवडत नाही मला प्रॉपर असं व्यवस्थित ठेवलेलं आवडतं नेहमी तर हे मी असं पाउचमध्ये ठेवलं आहे आणि हा एक पाउच आहे यामध्ये मी माझे नेल पेंट्स ठेवले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला जी लागली नेल पेंट्स तुम्ही घेऊ शकता भरपूर अशा नेल पेंट्स आहेत
तर मी या पाऊचमध्ये असं ठेवलं आहे आणि वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये, बघा न्यूड कलर पण आहे आणि हा माझा सगळ्यात फेवरेट आहे, तुम्ही बघू शकता खूप छान आहे. आणि येलो कलर आहे, तुम्हाला दाखवते मी वेगवेगळे कलर्स आहे याच्यामध्ये. हा दुसरा कलर आहे, हे नेलपेंट्स आहे माझे सगळे वेगवेगळे कलर्स. हा पण एक न्यूड कलर आहे, हा पण खूप छान दिसतो. हा बेबी पिंक आहे, हा असा दिसतो पण जेव्हा लावतात ना तेव्हा खूप छान दिसतो. खूप कलर, डार्क कलर पण आहे, लाईट कलर पण आहे. येलो कलर, तेवढे सारे माझे नेलपेंट्स आहे. तर मी आणि हे जे नेलपेंट्स आहे ना, हे मी जर्मनीमधनं शॉपिंग केली आहे या नेलपेंटची. आणि इथे तुम्ही जेव्हा शॉपिंग करतात ना, जास्त करून तुम्हाला न्यूड शेड जास्त दिसतील, कारण की इथल्या लोकांना जेव्हा पण तुम्ही हातावर बघणार ना, जास्त न्यूड कलर यूज करतात. जास्त डार्क शेड आहे ना, खूप कमी तुम्हाला बघायला मिळते. इवन लिपस्टिक सुद्धा खूप न्यूड शेड आणि एकदम लाईट ते यूज करतात लिपस्टिक, कम्पेअर टू आपल्या इंडियामध्ये छान डार्क शेड सगळे यूज करतात. मला न्यूड पण शेड यूज करायला आवडतो, डार्क पण शेड यूज करायला आवडतो. पण इथल्या लोकांचा जर असा विषय निघाला तर सांगते हे मी व्यवस्थित सगळं याच्यामध्ये ठेवून देईल. माझ्याकडे बॉक्स मध्ये मला ठेवायचं होतं पण आता जागा नाहीये म्हणून मी विचार केला चला पाऊच मध्ये, पण व्यवस्थित ठेवलं जातं. तर मी या साईडला ठेवते, त्याच्यावर हा पाऊच आहे तो पण असं मी व्यवस्थित ठेवते. म्हणजे एकदम व्यवस्थित सेट तुमचं दिसतं, बघा तुम्ही इथे झाले. इथं पण मला बॉक्स घ्यायचाच आहे असं सनग्लासेससाठी, तो इथे मी ठेवेल. तर इथे अजून एक मला एक्स्ट्रा ऍड करायचं आहे, इथे परिवेलाचं सामान आहे, इथे माझी ज्वेलरी आहे, इथं बँगल्स आहे, इथे पण माझी इयरिंग्स आहे, याच्यामध्ये पण माझे सगळे काही ज्वेल नेल पेंट आहे, इथे बँगल्स आहे. आणि वरचं सेक्शन पण मी तुम्हाला दाखवलं, मोजकच आहे, सुटसुटीत आहे. तुम्हाला जर मेकअप करायचा असेल तर लगेच इथे लिपस्टिकच्या इथे जायचं, लगेच लिपस्टिक शोधायचे, लगेच इथे कॉम्पॅक्ट आहे. बाकीचं हे सेक्शन केल्यामुळे कसं मला माहिती आहे, त्यामुळे मला लवकर सापडतात सगळ्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट, व्यवस्थित पण राहतं. तर आय होप तुम्हाला मी जे हे अरेंज केलेलं जेवढं सामान आहे हे तुम्हाला आवडलं असेल. आणि भरपूर जणांना इच्छा होती का माझं हे ड्रेसिंग टेबल मी कसं सेट करते आणि माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये काय काय वस्तू आहे त्या बघायच्या होत्या. तर मग विचार केला चला मग याच्याच सोबत मी तुम्हाला माझे काय मेकअप प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा दाखवेल. आणि ही जी टिकली आहे, ही टिकली भरपूर जणांना आवडते का, ही टिकली खूप छोटी आहे. तर ही मी इंडियावरच आणते, मी 15 ते 20 पॅकेट्स घेऊन आली आहे. तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा पण मी वेस्टर्न वेअर जेव्हा वेअर करते किंवा आपले इंडियन क्लोथ्स वेअर करते, पण मी टिकली लावतेच लावते, मला आवडतं. मी विदाऊट टिकली तुम्हाला कुठेच दिसणार नाही, एका त्याला कसं सवय झालेली असते. मोस्टली लोक काय करतात, इंडियन जे ड्रेसेस वेअर करतात तर त्याच्यावर मोस्टली टिकली लावतात, पण वेस्टर्न वेअर जेव्हा वेअर करतात तेव्हा मग टिकली लावत नाही. पण माझ्या बाबतीत असं आहे का, मी टिकलीशिवाय मला असं वाटतं मी चांगले दिसत नाही, म्हणून मग मला टिकली लावायला खूप आवडतं. तर ही माझी फेवरेट आहे जे मी डेली यूज करते. तर हे मी आता इथे व्यवस्थित असं ठेवून दिलं आहे. आणि हे सीझर आहे, ही पण लागते कधी कधी, म्हणून मी इथे ठेवून दिले आहे. तर असं व्यवस्थित मी सेट केलं आहे. तर आय होप तुम्हाला माझा हे ड्रेसिंग टेबलचा व्हिडिओ आवडला असेल, मी हे सामान कसं सेट केलं असेल ते सुद्धा तुम्हाला आवडलं असेल. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.